नमस्कार. आपण फर्स्ट ब्रेक बँडमध्ये आज संतोष म्हैसाळकर यांना भेटतो आहोत, जे या सगळ्या प्रोजेक्टचे निर्माते आहेत आणि ज्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट होऊच शकत नाही. त्यामुळे आपण सरळ त्यांची भेट घेऊया आणि त्यांच्याबद्दल या प्रोजेक्ट संदर्भात काही माहिती जाणून घेऊया. पहिले म्हणजे तुमचं आम्हाला इंटरव्ह्यू. नमस्कार, माझं नाव संतोष म्हैसाळकर. मी मुंबई विद्युत पुरवठा परिवहन उपक्रमामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो एक ऑगस्टपासून. आणि या उपक्रमाबद्दल मला जेव्हा समजलं तेव्हा अतिशय चांगलं संकल्पना आहे. आणि आम्ही पूर्वीपासून मंगेश पाडगावकरांची बरीचशी बालगीतं हे ऐकत आलेलो लहानपणापासून. बहिणाबाई चौधरी नंतर पाडगावकर यांचे कविता ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालं म्हणालं तरी हरकत नाही. पण ही जी कल्पना आहे ती अतिशय सुंदर आहे आणि फर्स्ट ब्रीज बँडने ही संकल्पना नव्या स्वरूपात प्रोजेक्ट करण्याची जी कल्पना आहे आणि अंमलात आणली जाते आहे ती खरोखर कौतुक करण्यासारखी बाब आहे. आणि हा उपक्रम असाच यापुढे पण चालू राहू दे आणि नवीन नवीन कल्पना लोकांसमोर येऊ दे असे या ब्रीज या फर्स्ट ब्रीज बँडला माझ्यातर्फे शुभेच्छा पुढील कार्यासाठी. आणि आता आपल्याला कळलं की जेव्हा त्यांनी या गोष्टीची पहिल्यांदा कन्सेप्ट समजली जाणून घेतली तेव्हा त्यांच्या रिॲक्शन्स आपल्याला समजल्या. आता आपल्याला वळायचं आहे की जेव्हा या संकल्पना तुम्हाला समजल्या आणि जेव्हा तुम्हाला कळलं की अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट आहे आणि जेव्हा तुम्हाला कळलं की या प्रोजेक्टसाठी कुठल्याही प्रकारचा फायनान्स या मुलांकडे उपलब्ध नाही आणि ज्या फायनान्स शिवाय हा प्रोजेक्ट होऊच शकत नाही पूर्ण व्हिडिओ सॉन्ग, तर तेव्हा तुम्ही हा पुढाकार घेतला आणि तुम्ही पुढे येऊन तो इंद्रधनुष्य पेललात आणि त्याच्यामुळे आज त्या इंद्रधनुष्यावरती हे सगळं प्रोजेक्ट उभारलेलं आहे. तर तुमचं आता मला जाणून घ्यायचं मत की आता जेव्हा हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होतो आहे आणि तुम्हाला कळतंय की या प्रोजेक्टमध्ये आज पाडगावकरांचं नाव आहे, या प्रोजेक्टमध्ये आज राजा मंगल वेडेकरांचंही नाव आहे, दोन्ही गाणी त्यांची आहेत आणि अशा गाण्यांना सुयश टिळकची साथ लाभलेली आहे जे तुमच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये म्हणा. सुयश टिळक हा जो अभिनेता आहे सिने अभिनेता तो आज आपल्या सगळ्यांसोबत काम करतो आहे. तर हे सगळं समजताना आणि हे सगळं जाणताना तुम्हाला काय वाटतंय? कुठलाही नवीन प्रोजेक्ट हाती घेताना फायनान्स हा महत्त्वाचा भाग असतो आणि फायनान्सशिवाय कुठलाही प्रोजेक्ट पुढे नेता येत नाही. आणि जेव्हा संकल्पना चांगली असते आणि त्यात काम करणारे टीमवर्क चांगलं असतं आणि सुयश टिळक यांच्यासारखा चांगला अभिनेता या संकल्प याच्यासाठी लाभले आपल्याला तर हा एक खरं अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय चांगलं शूटिंग माझ्यामध्ये करण्यात आलेलं आहे, आता सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन शूटिंग केलेलं आहे आणि अतिशय सुंदर झालेलं आहे प्रोजेक्ट, यात काही शंकाच नाही. तर फर्स्ट ब्रेड बँडतर्फे आपण आज आपले निर्माते संतोष म्हैसाळकर यांची भेट घेतली, त्यांच्याकडून सगळ्या शुभेच्छा आपण घेतलेल्या आहेत या बँडला. जेवढं रिॲक्शन जेवढी रिॲक्शन्स त्यांची ह्या संकल्पनेबद्दल आली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकली तेवढीच किंवा प्रकर्षाने त्याहून जास्त रिॲक्शन नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती जेव्हा हा व्हिडिओ आउट होईल तेव्हा येईल ही आशा दाखवतो. आणि जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा न घाबरता न लाजता स्वतःला न सावरता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा, कारण त्या कमेंटच आम्हाला चांगला मार्ग दाखवू शकतात. त्यामुळे फर्स्ट ब्रेक बँडकडून आम्ही अभिनंदन.